सिटी न्यूज वसा जनसेवेचा। गंगापूर तालुक्यातील वरखेड येथे अनोळखी प्रेताची ओळख पटवून शिलेगाव पोलिसांनी 2 तासात आरोपींचे मुसके आवळले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील वरखेड येथे 18 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास वरखेडचे पोलीस पाटील यांनी माहिती दिली की बारहाते यांच्या शेतामध्ये एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत पडलेले आहे। ही माहिती मिळाल्यावरून पोलीस ठाणे शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे पोलीस अंमलदारासह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रेताची पाहणी केली असता अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने मारून टाकले असावे असा संशय आल्याने लगेच तपासाची चक्रे फिरवून मैताची तांत्रिक पद्धतीचा वापर करून ओळख पटवली असता मृताचे नाव अमन मधुकर निकम वय 23 वर्ष राहणार गंगापूर असे निष्पन्न झाले। सागरला कोणत्या कारणावरून कोणी मारून टाकले असावे याबाबत तपासाचे चक्र फिरवून 3 पोलीस पथकं तयार करून वेगवेगळ्या दिशाने पाठवून तपास केला असता या गुन्ह्यातील संशयित सागर उर्फ सोनू लक्ष्मण कुऱ्हाडे वय 25 वर्ष राहणार रमाईनगर गंगापूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली की अमन निकम याचे आरोपीची पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात बाळगून तो राग मनात धरून रात्री मित्र दीपक यास कोपरगाव येथे मोटरसायकलवर सोडण्यास गेले होते आणि तेथून परत येताना वरखेड शिवारात निर्जन स्थळी नेऊन अमन याला जाब विचारून त्याचा हात रुमालाने गळा आवळून जागेवरच जीवे मारले। शेतामध्ये प्रेत टाकून सागर पसार झाला होता। या गुन्ह्यातील मैताची ओळख पटवून आरोपीस 2 तासात मोठ्या शिथाफीने पकडून गंभीर गुन्हा उघडकीस आणला। सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कालवाणिया अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे पोलीस उपनिरीक्षक NN शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण दानी पोलीस कॉन्स्टेबल संतोष धाडबळे उमेश गुडे विठ्ठल जाधव पोलीस कॉन्स्टेबल पवार मुकेश अघाम हनुमंत सातपुते विनोद बिघोत महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता रगडे यांनी कामगिरी बजावली आहे। सिटी न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश सातपुते गंगापूर।